नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिग्री ऑफ ॲग्जेक्टिव्स अभ्यासले होते. त्यामध्ये ॲग्जेक्टिवचं जे शब्द आहेत ते या तिन्ही डिग्रीमध्ये पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह या तिन्ही डिग्रीमध्ये उपयोग करून तुलना कशी केली जाते हे आपण या आधीच्या व्हिडिओत बघितलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. या व्हिडिओमध्ये हे जे ॲग्जेक्टिव्ज आहेत यांचे जे शब्द आहेत, ॲग्जेक्टिवचे जे शब्द आहेत त्या शब्दांचं रूपांतर सुपरलेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं करायचं, त्याचे शॉर्टकट कोणते आहेत समजण्यासाठी, ते शब्दात रूपांतर पटकन करता आलं पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री म्हणलं जे शब्द असेल तर ते कंपॅरेटिव्हमध्ये कसं रूपांतरित करायचं, सुपरलेटिव्हमध्ये कसं रूपांतरित करायचं हे आपण समजून घेणार आहोत अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये. जेव्हा हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कुठलंही ॲग्जेक्टिव्ह जेव्हा येते ते त्याच्या मूळ रूपात असते हे लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हाही आपण पॉझिटिव्ह डिग्री चा उपयोग करू तेव्हा त्यामध्ये जे ॲग्जेक्टिव्ह असणार आहे ते त्याच्या मूळ रूपातच असणार आहे. आता हे जे मूळ रूप आहे, पॉझिटिव्ह रूप आहे, हे जेव्हा कन्वर्ट होते कंपॅरेटिव्हमध्ये आणि सुपरलेटिव्हमध्ये त्यात थोडे थोडे बदल होतात. ते थोडे थोडे बदल कसे होतात, कुठल्या शब्दात काय काय बदल होतात ते आपण समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. चला तर सुरुवात करूया. एखादा पॉझिटिव्ह शब्द जेव्हा असतो त्या पॉझिटिव्ह शब्दाला जास्त करून तुम्हाला ER जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतरित होते तेव्हा लागतो, आणि जेव्हा सुपरलेटिव्ह बनते तेव्हा EST हे शब्द तुम्हाला जे दिसत असतील, ER हा शब्द आणि EST हा शब्द, हे दोन शब्द बऱ्याचदा ॲग्जेक्टिव्हला लागते आणि त्यांचं पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये होते. ते समजून घ्या काय आहे. व्याख्या इथे दिलेली आहे. व्हेन पॉझिटिव्ह इज वन ऑर टू सिलेबल वर्ड्स दॅट एंड्स इन कॉन्सनंट वी यूज ER and EST at the end of the objectives to comparative and superlative degree. म्हणजे काय, आता सिलेबल म्हणजे काय, हा शब्द म्हणजे काय, हा शब्द तुम्हाला आम्हाला नवल वाटत असेल तर हा नवीन वगैरे काही नाही. सिलेबल म्हणजे ज्या शब्दाचा उच्चार एका झटक्यात होतो तो शब्द, वन सिलेबल एकाच उच्चार आहे, एका उच्चारात आपण तो वाचवून टाकतो, टू सिलेबल म्हणजे ज्याचे दोन उच्चार होऊ शकतात असे शब्द, आणि कॉन्सनंट म्हणजे व्यंजन. इंग्रजीमध्ये 26 अल्फाबेट आहेत त्यातले 5 स्वर AE IO U, हे सोडून इतर जर शब्द त्या ऑब्जेक्टिव्हच्या शेवटी असतील तर त्या शब्दांच्या शेवटी कंपॅरेटिव्ह होताना ER लागतो आणि सुपरलेटिव्ह होत असताना EST हा प्रत्यय त्याला लागतो आणि ते रूपांतरित होतात. उदाहरण तुम्हाला चटकन लक्षात येईल. बघा, फास्ट हा एक शब्द आपण इथं घेतला, फास्ट. दुसरा हाय, तिसरा लॉन्ग, चौथा कोल्ड, पाचवा काइंड. हे जे शब्द आपण एका झटक्यात उच्चारून आलो म्हणजे फास्ट, याच्या दुसरा कुठला उच्चार नाही आहे, फास्ट एका याच्यात तो आपण उच्चारून आला म्हणून वन सिलेबल. शेवटी TG हे व्यंजन आलेले आहेत. म्हणजे असे जेव्हा ऑब्जेक्टिव्ह जेव्हा येतात तेव्हा कंपेरेटिव्ह होत असताना त्याच्यानंतर शेवटी ER हा प्रत्यय लागला, आणि जेव्हा सुपरलेटिव्ह झाला तेव्हा EST, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. तसंच हाय, हायर, हायएस्ट. असे तुमच्या लक्षात येतील की हे जे शब्द आहेत या शब्दांच्या शेवटी ER लागला तर कॉम्पेरेटिव्ह आणि EST लागलं म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री अशा शब्दाचं रूपांतरित होते. जास्तीत जास्त शब्द हे यानच बनलेले आहेत किंवा यानच बनतात. हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार कुठला, तर असे शब्द ज्यांच्या शेवटी R लागतो फक्त किंवा ST लागतो, ते शब्द कोणते आहेत. बघा, व्हेन अ पॉझिटिव्ह एंड्स इन ई, म्हणजे ज्या ऑब्जेक्टिव्हचा शेवट ई न होतो, म्हणजे हा ई स्वर शेवटी आलेला असतो, वी ऍड ओनली आर अँड ST ऍट द एंड ऑफ द ऑब्जेक्ट. जर शब्दाच्या शेवटी ई येत असेल, ऑब्जेक्टिव्हच्या शेवटीचं जे लेटर आहे ते जर ई असेल तर त्या ऑब्जेक्टिव्हला फक्त R लावा कंपेरेटिव्ह डिग्री करताना, आणि सुपरलेटिव्ह करताना त्याला ST लावा, म्हणजे आपल्या त्या ऑब्जेक्टिव्ह रूपांतर या दोन्ही डिग्रीत झालेलं असेल. काही उदाहरणं बघा तुमच्या लक्षात येईल. लॉन्गर हा शब्द आहे, लॉन्गर शेवटी ई आलेला आहे. क्लोज हा शब्द आलेला आहे, सॉरी लॉन्ग, लार्ज, लॉन्गर म्हटलं मी, सॉरी लार्ज. लार्ज या शब्दी शेवटी ई आलेला आहे, क्लोज या शब्दा शेवटी ई आलेला आहे, वाईज या शब्दा शेवटी ई आलेला आहे, यांना काय लागलेला फक्त R, लार्जर, क्लोजर. म्हणजे हे जे शब्द आहेत त्या शेवटी ई आल्या त्याला R लागा आणि शेवटी EST लागणार म्हणजे लार्जेस्ट, क्लोजेस्ट. अशा प्रकारे शब्दाचं रूपांतर तुम्हाला कंपेरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये करता येईल. हा झाला दुसरा प्रकार. आणखी एक प्रकार आहे, तिसरा प्रकार, तो आपण उपयोगात घेऊ, तो विचारात घेऊ. यूज IER किंवा IST हे वापरायचे आहेत आपल्याला कंपेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्हसाठी. काय आहे आधी आपण वाचू. व्हेन अ पॉझिटिव्ह एंड्स
विथ कॉन्सनंट जेव्हा एखादा ऑब्जेक्टिव चा शेवट हा व्यंजनानं होतो, शेवट आहे व्यंजनानं, प्लस वाय त्या व्यंजनानंतर वाय लागलेला आहे, वी ड्रॉप वाय अशा शब्दाच्या शेवटचा वाय आपण लोप पावणार, त्यातून तो गहाळ करणार आपण, आपण तो काढून टाकणार, अँड ऍड आपण काय वापरणार त्या ठिकाणी आय ई आर, वायच्या ठिकाणी आय जर रूपांतरित होणार आणि त्याला ई आर, आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये त्याला ई एस टी हे प्रत्यय आपण लावणार आणि वाक्य बनवणार, तो शब्द बनवणार. बघा ते शब्द तुमच्या लक्षात येतील, शब्दावरून पटकन समजेल. हॅपी, हॅपी हा शब्द आहे, याच्या आधी पी हे व्यंजन आलेलं आहे आणि वाय आलेला आहे, आपण काय केलं यातला वाय ड्रॉप केला, त्याला त्या ठिकाणी आय घेतला आणि त्याला ई आर लावला, हॅपियर. तसंच हॅपियरच्या ठिकाणी सुद्धा वाय काढला, त्या ठिकाणी आय लावला आणि ई एस टी, हॅपीएस्ट. तसंच क्रेझी, क्रेझियर, क्रेझिएस्ट, म्हणजे वाय लोप पावला. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसत असेल फनी, लकी हे जे शब्द आहेत त्याला वाय गायब होतो, लोप पावतो आणि त्या ठिकाणी आय ही त्याची जागा घेतो आणि त्याला ई आर लागते. फनियर, फनीएस्ट असे त्या ऑब्जेक्टिव्ह रूपांतर कम्पेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला करता येते. असे जर शब्द आले तर तुम्ही ते अशा प्रकारे चेंज करून त्याचे तुम्ही रूपांतरित करू शकता. पुढचा एक प्रकार बघूया, डबल लेटर विथ ई आर अँड ई एस टी, म्हणजे इथं एक शब्द डबल होणार आहे आणि त्याला ई आर आणि ई एस टी प्रत्यय लागणार आहेत. कोणते आहेत असे शब्द बघा, व्हेन अ पॉझिटिव्ह इज अ वर्ड ऑफ वन सिलेबल, ज्याचा वन सिलेबल आपण आधीच बघितलं, म्हणजे एका याच्यात आपण उच्चारणार, वन सिलेबल दॅट एंड्स विथ वोवल अँड कॉन्सनंट, म्हणजे ज्याचा शेवट, ज्याच्या शेवटी स्वर आहे आणि शेवटचं अक्षर हे व्यंजन आहे, असे जर शब्द असतील तर वी डबल द एंडिंग, तेव्हा आपण डबल करणार आहोत एंडिंग, जे शेवटचं व्यंजन आहे कॉन्सनंट आहे ते आपण डबल करणार आहोत, त्याला ई आर आणि ई एस टी हे जोडणार आहोत. बघा काय आहेत काही उदाहरणं तुमच्या पटकन लक्षात येईल. बघा इथं बिग हा शब्द घेतला, यातला आय स्वर आहे आणि जी व्यंजन आहे, व्यंजनाच्या आधी स्वर आलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी त्यांना हॉट आहे, हॉटच्या आधी, हॉटमध्ये टीच्या आधी ओ हा स्वर आलेला आहे, टी व्यंजन आहे. सॅड डी व्यंजन आहे, एस वर आहे. असे जेव्हा शब्द येतात जे वन ओवल असतात, एकाच उच्चारात आपण उच्चारतो बिग, दुसरा कुठला उच्चार यात नाही, एकच उच्चार आहे, तेव्हा त्या शेवटच्या व्यंजनाला डबल झालेला बघा, बिगर म्हणजे जो जी आहे तो डबल झाला, एक परत घेतला आपण, बी आय डबल जी ई आर, बी आय डबल जी एस टी, बिगेस्ट. इथं हॉट ते टी डबल आला, डबल घेतला, एच ओ डबल टी ई आर, हॉटर हॉटेस्ट, सॅड सॅडर सॅडेस्ट, म्हणजे अशा प्रकारे जर शब्दाच्या शेवटी व्यंजन असेल आणि त्याच्या आधी स्वर ए ई आय ओ यू या पाचपैकी एखादा स्वर जर आधी असेल तर शेवटच्या व्यंजना हा डबल करायचं, परत एक वेळ त्याला लिहायचं आणि त्याला ई आर लावून कम्पेरेटिव्ह करायची आणि ई एस टी लागून सुपरलेटिव्ह करायची. हा पुढचा एक आणखी प्रकार, पुढचा जाऊया आपण, पुढचा प्रकार बघूया, यूज मोर अँड मोस्ट, म्हणजे यूज मोर अँड मोस्ट, काय यूज मोर अँड मोस्ट, या शब्दाचा उपयोग करायचा मोर अँड मोस्टचा, कोणत्या शब्दांच्या समोर बघा, व्हेन अ पॉझिटिव्ह इज लॉंगर दॅट इज, म्हणजेच असे शब्द जे मोठे आहेत, मोठे आहेत म्हणजे काय, इज द वर्ड ऑफ टू आर मोर सिलेबल, की ज्यामध्ये एकापेक्षा जास्त सिलेबल आहे, एकापेक्षा जास्त उच्चार आपण त्या शब्दामध्ये करतो, ते शब्द आला तुमच्या लक्षात येईल. किंवा असे शब्द शॉर्टकट मध्ये तुमच्या समजण्यासाठी आपण इथे लिहिले, ज्याच्या शेवटी फुल आय एन जी किंवा यलवा हे शब्द लागलेले असतात, असे जे शब्द असतात अशा शब्दांच्या आधी वी ऍड मोर अँड मोस्ट टू कन्वर्ट दॅट वर्ड इन टू कम्पेरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्री. वेन वी कन्वर्ट दॅट वर्ड इन टू कम्पेरेटिव्ह डिग्री वी यूज मोर. वेन वी कन्वर्ट द ऑब्जेक्टिव्ह इन सुपरलेटिव्ह डिग्री वी ऍड मोस्ट बिफोर दॅट वर्ड, म्हणजे त्या शब्दाचं रूपांतर जेव्हा आपण कम्पेरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये करत असतो तेव्हा त्या शब्दाच्या आधी आपण मोर किंवा मोस्ट हे शब्द वापरत असतो. कम्पेरेटिव्ह असेल तर मोर, सुपरलेटिव्ह असेल तर मोस्ट, शब्द शब्द पाहून घ्या तुमच्या लक्षात येतील. यूजफुल, यूजफुल पा दोन उच्चार आहेत, दोन दोन सिरा बरोबर आहे. एक्सपेन्सिव्ह बघा यामध्ये उच्चार जास्त येऊन आला, एक्सपेन्सिव्ह तीन तीन उच्चार आपल्याला दिसत आहे म्हणून हे सिलेबल थ्री सिलेबल आहे. आता अशी जे शब्द आहेत, एक्सपेन्सिव्ह, डिफिकल्ट, इंटरेस्टिंग, डेंजरियस, ब्युटिफुल, स्लोली, केअरफुली, आता हे जे शब्द येतात, हे जे शब्द आहेत, या शब्दांचं जेव्हा आपण कम्पेरेटिव्ह मध्ये रूपांतरित करू तर या सर्व शब्दांच्या आधी मोर लावायचं, मोर युजफुल, मोर एक्सपेन्सिव्ह, मोर ब्युटिफुल, आणि जेव्हा आपण सुपरलेटिव्ह करू तेव्हा मोस्ट युजफुल, मोस्ट ब्युटिफुल,
मोस्ट एक्सपेन्सिव, अशा प्रकारे या शब्दांचं रूपांतर आपण कंपेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये करू शकतो. यामध्ये लक्षात ठेवायचे मोठे शब्द आहेत आणि ज्याच्यामध्ये उच्चार करताना दोन तीन उच्चार आपल्याला करावे लागतात, आपण करतो त्या शब्दांच्या आधी शक्यतोवर मोर आणि मोस्ट लावायचं आणि ते रूपांतरित करायचं. आणखी एक प्रकार बघूया, तो शेवटचा प्रकार. असे काही शब्द आहेत अपवादमक अपवाद आहेत हे काही शब्द की ज्यामध्ये कुठलाच फॉर्म्युला लागत नाही, ते त्यांचेच अधिकार वापरतात, ते त्यांचेच मस्त मौला असतात. काय बघा, देर आर सम एक्झेक्टिव्ह, असे काही एक्झेक्टिव्ह आहेत दॅट डू नॉट फॉर्म कंपेरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह, ते आपल्यामधून ते बनवत नाही. जसं तेच फॉर्म मध्ये आपण पाहिलं हाय, त्याला ई आर लावून टाकलं, झाला हायर, मग त्यातूनच बनवला, पॉझिटिव्ह मधूनच सुपरलेटिव्ह कंपेरेटिव्ह बनवला आपण. परंतु असे काही शब्द असतात ज्यामधून हे बनत नाही. दे हॅव इन रेग्युलर डिग्रीज फॉर कंपॅरिझन, ते इनरेग्युलर आहेत, त्यांचा याच्याशी काही संबंध नाही, ते स्वतंत्र आहेत आणि स्वतंत्रपणे बदलतात. असे कोणते शब्द आहेत, असे काही शब्द आहेत बघा, ते दोन तीन उदाहरणार्थ तुम्हाला लक्षात येईल ते देतो आहे. बघा, गुड हा जो शब्द आहे याचं जेव्हा आपण कंपेरेटिव्ह मध्ये रूपांतरित करतो, बघा त्याचं कंपेरेटिव्ह होते बेटर आणि ते सुपरलेटिव्ह होते बेस्ट. म्हणजे पहिल्या शब्दाची, पहिल्या ऑब्जेक्टिव्हची दुसऱ्याशी काहीही संबंध नाही, एकदम वेगळा निराळा. जेव्हा गुड हा कंपेरेटिव्ह मध्ये जाते तेव्हा त्याचं बेटर होते आणि तो सुपरलेटिव्ह मध्ये गेल्यावर बेस्ट होऊन जाते. तसंच मेनी, मेनीचं मोर आणि मोरचं मोस्ट असं ते रूपांतरित होते. लिटल, लेस, लिस्ट असं त्याचं जे रूपांतर आहे, तुमच्या लक्षात असेल की असे काही शब्द आहेत इनरेग्युलर वर्ड्स की जे या डिग्रीमध्ये आपल्याला अभ्यासावे लागतील, ते आपल्याला पाठच करून ठेवावे लागतील. त्यासाठी कुठला फॉर्म्युला, कुठला शॉर्टकट आपल्याला वापरता येणार नाही. माझा हा व्हिडिओ बघून या शब्दांचं पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर कंपेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्हमध्ये करणं तुम्हाला नक्कीच आता सहज सोपं होणार आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळेस. तोवर नमस्कार.